परभणीत बालेकिला कायम राखण्यासाठी शिवसेनेची प्रचार सभा झाली. शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होणारा अपप्रचार रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना लाखो शिवसैनिकांच्या साक्षीनं शपथ दिली. खऱ्या वाघांच्या बच्चांनी शिवसेनेत राहावं, बाकीच्यांनी राष्ट्रवादीत खुशाल जावं असा टोला उद्धव यांनी लगावला. तर दुसरीकडे उद्धव यांच्या सभेत पावसानं हजेरी लावल्यानं कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे कार्यकर्त्यांनी खुर्ची डोक्यावर घेऊन स्वतःच पावसापासून रक्षण करून घेतलं. पाऊस आणि विजेच्या व्यत्ययामुळे शिवसैनिकांच्या उत्साहात थोडीशी कमतरता ही आलेली नाही. संजयला सांगतो, संजय शपथ घे, हे सगळे जण तुम्हाला विजय करणार आहेत. पण ही शपथ अशी घ्यायची आहे की तुम्ही खासदार झाल्यानंतर परभणीच्या मातीशी आणि मातेशी बेईमानी करणार नाही, गद्दारी करणार नाही. शपथ घ्या तुम्ही. मी या ठिकाणी सर्व जनतेच्या साक्षीने उद्धव साहेबांना अभिवचन देतो. माझा जन्म भगव्या झालाय आणि शेवट भगव्या होईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.